माझे नाव अर्पित हिरालाल लाडोळे, मी पांढरे खानमपूर अंजनगाव सुरजीचा विद्यार्थी. मला नीटच्या परीक्षेत 651 मिळाले आहे. आणि ऑल इंडिया रँक 4174. मी ललित ट्युटोरियल अकोलाचा विद्यार्थी आहे. मी ऑनलाईन खूप सर्च केलं होतं अकोलातलं कोणतं चांगलं आहे, तर कालपांडे सरांचं मिळालं होतं. त्याआधी पण आमच्या 10वीच्या शाळेत म्हणजे सीताबाई संकेमध्ये पण आमचे ललित ट्युटोरियलचे पेपर होत होते. त्यामध्ये मला बॅगसुद्धा मिळाली आहे टॉप 3 आल्यामुळे. तर त्यामुळे मला ललित ट्युटोरियलबद्दल आधीसुद्धा माहीत होतं. कालपांडे सरांचे शिकवण्याची मेथड सोपी होती, समजत होतं. स्वतः थोडं एकदा रिवाइज केल्यावर सुद्धा येत होतं. सर फिजिक्स चांगले शिकवायचे होते आणि शिकवल्याबरोबर 1-2 रिव्हिजनमध्ये ते संपूर्ण कन्सेप्ट समजून जात जा. बायोलॉजीची फॅकल्टी माझ्यामध्ये सर्वात चांगली होती, कारण की सर्वात जास्त क्वेश्चन डाऊट्स विचारणं आणि इंटरॅक्शन बायोच्या फॅकल्टीसोबतच होते. आणि केमिस्ट्रीचे आपले ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा यांच्याशी पण यांचं शिकवणं ऑर्गॅनिक खूप चांगलं होतं. मी त्यांना पण खूप डाऊट विचारत होते, ते मला फ्रेंड्स लाईकच होते. अशा प्रकारे बायोचे काही सरसुद्धा फ्रेंडली मी डाऊट विचारत होतो. तसं सर्वच फॅकल्टीला मी डाऊट विचारत होतो आणि सगळे डाऊट माझे क्लिअरसुद्धा होत होते. त्यामुळे माझ्या कन्सेप्टसुद्धा क्लिअर झाला. कोण एकही क्लास म्हणजे आपला सोडायचा नाही, प्रत्येक क्लास अटेम्प करायचा आणि त्यानंतर त्याची शक्य तेवढी रिव्हिजन करायची, क्वेश्चन सॉल्व करायचे, अशीच माझी प्रोसेस होती. ललित ट्युटोरियलमध्ये सर्व वातावरण मोस्टली फ्रेंडलीच राहत होतं, कारण की म्हणजे टीचिंग स्टाफसुद्धा आणि नॉन टीचिंग स्टाफसुद्धा मला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये काही गरज पडल्यास त्यामध्ये मदत करत होती. आणि लायब्ररीत मी मोस्टली डेलीच जात होतो. लायब्ररीचा भरपूर मी वापर केला आहे आणि लायब्ररीत होणारे डाऊट सेशन पण मी अटेंड करत होतो म्हणजे सर्वच ठिकाणी. आणि लायब्ररीसुद्धा शांत होती, जो स्ट्रिक्टनेसपणा होता तो पण चांगला होता. आणि सर्व आपला स्टडी एन्व्हायरमेंट होता. माझ्या आईबाबांचा खूप सपोर्ट होता. आईचा खूप जास्त की प्रत्येक गोष्ट तू म्हणजे अभ्यास कर, जे लागलं ते देण्यास ते तत्पर होते. ते मला पूर्ण मदत करत होते. काही प्रॉब्लेम आला तर मी आईवडिलांना सांगतसुद्धा होतो. ते माझे प्रॉब्लेम सॉल्व करण्यात मदतसुद्धा करत होते. म्हणजे सर्व सिच्युएशन हँडल करण्यासाठी माझं पॅरेंट्सने खूप मदत केली आहे मला. ललित ट्युटोरियलमध्ये सर्व फॅकल्टी आपल्याला पूर्ण मदत करते. जे वाटलं ते आपल्याला द्यायला, म्हणजे तुम्हाला कोणतेही काही समजलं नाही तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्ही म्हणून ते आपल्याला फुल सपोर्ट करतात. आणि इथची टेस्ट सिरीजसुद्धा चांगली आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक चांगली होईल. म्हणजे कारण कन्सेप्ट शिकल्यावर जे टेस्ट घ्यायला पाहिजेत त्या टेस्टसुद्धा चांगल्या आहे. त्यामुळे बाकीच्या क्लासपेक्षा पण इथं चांगलेच आहे, कारण की जेवढंही मला माहीत आहे त्यापेक्षा चांगलंच एन्व्हायरमेंट इथं होतं. माझे सगळे मित्र जे आजूबाजूला त्यांच्यापेक्षा सर्वात चांगला स्कोर माझाच आलेला आहे. त्यामुळे मला वाटते की अकोल्यात सर्वात चांगलं आपलं कालपांडे सरांचं ललित ट्युटोरियल असणार. तर कालपांडे सरांचं म्हणजे शिकवणं होतं चांगलं थोडे काही गोष्टी, पण गोष्ट खरी होती की कालपांडे सर जेवढे शिकवले त्याच्यापेक्षा जास्त जाणण्याची मला इच्छा होत होती. तर खरी गोष्ट मी थोडा ऑनलाईनसुद्धा एक्सप्लोर करून ते कन्सेप्ट मिळत होतो. आणि काही डाऊट आला तर तो मी सरजवळ पण घेऊन जाऊ शकत होतो. आणि सरांना म्हणजे आपण बाहेरून अभ्यास करून आलो याच्याशी काही नाही, आपण तोही कन्सेप्ट सरांना विचारला सर ते कन्सेप्टसुद्धा क्लिअर करायला मदत करतात. तर ह्यामुळे माझं फिजिक्ससुद्धा स्ट्रॉंग होत गेलं. बाकी जे बुक्स होत रेफरन्स बुक्स असतात त्यामधले जास्त डाऊट विचारत होतो, जास्त डिटेलमधले पण विचारत होतो, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या. तर जे पण मुलं तयारी करत आहे त्यांनी सगळेच क्लास अटेंड केले पाहिजेत. कोणताही क्लास मिस नाही करायचा, कारण की कोणती कन्सेप्ट आपली न समजली असं ना हो, कारण की कंटिन्युअस सगळे क्लास केल्याने कन्सेप्ट आपल्याला कळत जाते. आणि जेही नाही समजलं ते लवकरात लवकर त्या सरांशी कॉन्टॅक्ट करून समजून घ्यायचे. आणि जे कन्सेप्ट शिकले आहे तुम्ही त्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करून ट्राय करा, म्हणजे ते कन्सेप्ट क्लिअर होईल. जे नाही आला, जे कन्सेप्ट समजले, जो क्वेश्चन नाही आला तो सरांजवळ घेऊन जा आणि तो कन्सेप्ट क्लिअर करूनच सोडा, म्हणजे त्यामुळे तुम्हाला याचा प्रॉब्लेम नंतर येणार नाही. हा माझा मुलगा अर्पित
याला जे अपेक्षेपेक्षाही याने स्कोर चांगला मिळवला त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या घरात म्हणजे तो एकुलता एक आहे आणि आमच्या लाडोळे कुटुंबामध्ये तो पहिल्यांदा त्याने स्कोर मिळवलेला आहे. हे सर्व गावाच्या आणि सर्व घराण्याच्या हिशोबाने गर्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही त्याला खूप खूप त्याला आमचा त्याचा अभिमान वाटतो. जेव्हा आम्ही क्लासेस लावले त्यावेळेस बरंच आमचं कन्फ्युजन होतं, परंतु डिटेल आम्ही स्टडी केली ह्या आपल्या ट्युटोरियल क्लासबद्दल तर आम्ही फायनल केलं आहे की आपण काळपाटे सरांच्याच क्लासला याला जॉईन करायचं. आणि नंतर ऑनलाईन सुरू झालं कारण लॉकडाऊनमुळे सर्व क्लासेस ऑनलाईन चालू झाले, परंतु त्याचा फायदा आम्हाला जास्त झाला कारण ऑनलाईनमध्ये रेग्युलर क्लासेस व्हायचे आणि टीचिंगसुद्धा जास्त व्हायचं. त्यामुळे त्यानं एकही क्लास मिस केलेला नाही आणि त्यामुळे त्याचं टीचिंग चांगलं होत राहायचं आणि अभ्याससुद्धा भरपूर केलेला आहे. त्याचा फायदा त्याला भरपूर झाला. जे ऑफलाईनपेक्षाही आमच्या दृष्टिकोनातून ऑनलाईनचा फायदा त्याला भरपूर झाला, त्याचमुळे हा स्कोर चांगल्या प्रकारे मिळाला असं मला वाटते. मी सौ नम्रता हिरालाल लाडोळे, राहणार पांढरे खाणमपूर, तालुका अंजनगाव आणि जिल्हा अमरावती. मी जिल्हा परिषदला एक सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते. माझा मुलगा हा अर्पित, हा मला एकच मुलगा आहे आणि हा या मुलाला या नीटमध्ये जे यश मिळालं या यशाचं सर्व श्रेय मी काळपांडे सरांना देते. कारण या काळपांडे सरांनी माझ्या मुलाला इतकं वैयक्तिक मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी 10वी झाल्यानंतर जेव्हा क्लासेस आम्ही काळपांडे सरांचे लावले तेव्हा सर्व ऑनलाईन होते, परंतु काळपांडे सरांचं जे टेस्ट सिरीज असो की क्लासेस असो हे इतर सर्व मी बाकीचे क्लासेस पाहिले पण इतर सर्व क्लासेसमध्ये नंबर वन काळपांडे सरांचे क्लासेस होते. तर ते का? तर त्याचं कारण असं आहे, काळपांडे सरांनी मुलांना कोरोनाच्या काळामध्ये इतकं काही गुंतून ठेवलं, म्हणजे सकाळी 7 वाजता क्लासेस सुरू व्हायचे आणि ते 2-2 वाजेपर्यंत, त्यानंतर 5 वाजतापासून डाऊट सेशन. म्हणजे मुलांना इतकं चांगलं त्या रिकाम्या काळामध्ये लोकांना असं वाटत होतं की कोरोनामध्ये मुलांचा अभ्यास होत नाही आहे, परंतु काळपांडे सरांनी त्यांना इतका काही छान हँडल केलं, मुलांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. माझ्या मुलानं त्या पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये काळपांडे सरांचे पूर्ण क्लास केले, एकही क्लास मिस केला नाही आणि त्यामुळे माझा मुलगा हे सर्व यश संपादू शकला. आज त्याला 651 हे काळपांडे सरांमुळं मिळालं, कारण प्रत्येक वेळी काळपांडे सरांनी त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्येक वेळी जो काही डाऊट असेल त्यासाठी ते नेहमी हजर राहायचे आणि प्रत्येक वेळी त्याला मार्गदर्शन करायचे. प्रत्येक डाऊट त्याचा काळपांडे सरांनी क्लिअर केला, त्याच्यासाठी ते वैयक्तिक वेळ देत होते. आणि त्यामुळं हे जे तो कमवू शकला, हे जे मार्क आहे 651 मार्क, हे सर्व काळपांडे सरांमुळंच ते तो करू शकला. त्यांनी टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा सर त्याला प्रत्येक वेळी म्हणजे वडिलांसारखं, आता तिथे अकोल्याला जेव्हा ऑफलाईन 5-6 महिने चालू झाले तेव्हा असा प्रश्न होता की आम्ही तिथे नव्हतो. एक दिवस असं झालं की माझ्या मुलाला पेपर लेट दिला गेला, त्यामुळं तो रडत बसला आणि रडत बसल्यामुळं काय झालं की त्याचे मार्क कमी येणार म्हणून त्या भीतीनं तो रडत बसला होता. परंतु सरांनी त्याचा उत्साह तिथे आणखी वाढवला की तू यापेक्षाही चांगले मार्क मिळवू शकशील. आजची काही तुझी शेवटची परीक्षा नाही आहे, पण तू हे करू शकशील. असं म्हणजे जिथे आईवडील नसतात तिथं शिक्षकांचं काय भूमिका असते हे काळपांडे सरांकडूनच शिकावं. प्रत्येक वेळी तुला काय प्रॉब्लेम येतो, तुला काय पाहिजे, हे सर्व म्हणजे हे जे वैयक्तिक मार्गदर्शन आहे हे सर्व काळपांडे सरांनी केलेलं आहे. आणि त्यामुळंच आज माझ्या मुलांनी आज पांढरीचा इतिहास बदलून टाकलेला आहे. आजपर्यंत इतिहासामध्ये आजपर्यंत आमच्या गावामध्ये 651 मार्क कोणालाही मिळालेले नाहीत आणि तेही पहिल्यांदाच फ्रेशमध्ये. तसे रिपीट केलेले आहे तरी 610-614 गेलेला आहे, परंतु 651 मार्क पहिल्यांदाच इतिहासात या मुलांनी, माझ्या मुलांनी, एकच मुलगा आहे पण यांनी एवढे चांगलं यश संपादन केलं. बाकी म्हणजे त्यामुळं माझी कूस धन्य झालेली आहे.
आणि आज जो इतिहास घडवला तो काळपांडे सरांमुळे सरांमुळे माझा मुलगा हा इतिहास घडवू शकला, आपलं नाव या एरियामध्ये कमवू शकला की तो ग्रामीण भागातला असूनही त्यांनी हे सर्व करून दाखवलं आणि याच्यामागं सगळं श्रेय मी काळपांडे सरांना देते, कारण काळपांडे सरांनी माझ्या मुलाला प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन सांगितलेलं आहे।